सातमाळ डोंगररांगेतील मुख्य व अफाट अशा ऐवंत किल्ल्याची मोहीम ठरली व त्या मोहिमेसाठी अगदी भल्या पहाटेच निघालो. नाशिकपासून ऐवंतचं अंतर 55 किलोमीटर इतके येते. त्यासाठी आपल्याला नाशिक, दिंडोरी, वणी, नांदुरी असा प्रवास करावा लागतो. गडावर जाणाऱ्या तशा 3 वाटा आहेत, एक असला किल्ल्यामार्गे, एक बेलवडी गावामार्गे व एक दरेगाव गावामार्गे. आम्ही दरेगावातून जाण्याचे ठरवले. वणीपासून नांदुरीला जाताना घाट संपल्या संपल्या दरेगावाचा फाटा लागतो. गावात पोहोचल्या पोहोचल्या बजरंग बलींच्या मंदिराजवळ सोबतच्या गडा लावल्या व लगेचच आपल्या गरुडाला आकाशात पाठवलं आणि थोड्याच वेळात झालं दर्शन अजस्र विस्तार असणाऱ्या आईवंतांचं. सकाळी सकाळी धुक्याची चादर पांघरून व दरेगावाला आपल्या कुशीत घेऊन साहेब आईवंत निवांत पहुडले होते. गावात हे कुठल्या प्रकारचं विमान आलं म्हणून गावकरी व गावातली लहान मुलं कुतूहलाने जमा झाली. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा ट्रॅव्हलर प्रशांत या आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर आत्ता आपण या ठिकाणी दरेगावामध्ये आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपलं अनबॉक्सिंग झालेली आहे. आपला ड्रोन जो आहे, आपला गरुड जो आहे, तो पण आज आपल्यासोबत आहे आणि त्याचे जे शॉट्स आहेत ते पण तुम्ही बघितलेच असणार आहेत. तर आपण आता दरेगावात आहोत. इथं एक मारुतीचं मंदिर आहे, त्या ठिकाणी आहोत आपण. आणि आता सगळी इथं ड्रोन उडवला म्हणून सगळी आज गावातली जी वस्ती आहे, लहान बाळ सगळे आज जमा झाले होते. आणि आता ह्या म्हणजे दरेगाव आहे, पाय त्याचं गाव आहे, तसे 3 वाटा आहेत. कुठल्या कुठल्या वाट आहेत ते सांगेल, पण आता आम्ही दरेगावाकडची जी वाट आहे त्या वाटेने आम्ही गड चढायला सुरुवात केली आहे. आणि सातमाळ डोंगररांगेमध्ये असणारे जे 18 किल्ले त्याच्यामधला जो आईवंत आहे तो अतिशय बुलंद आहे. बाकीच्या किल्ल्यांचे व्हिडिओ आपले झालेच आहे, तुम्हाला माहिती आहे. फक्त आता मेसना, माणिकपुंज, त्यानंतर चांदवड आणि मोहनदर एवढे किल्ले फक्त जे आहेत ते राहिले आहेत. आणि आज आपण आईवंत पण करणार आहोत. तर आज कोण आहे आपल्यासोबत आणि वरती गडावर काय काय असणार आहे सगळं आपण बघणार आहोत. चला तर हनुमान मंदिराच्या मागील बाजूनेच गडावर जाणारी वाट जाते. तर मित्रांनो, हा आपल्या मागे पूर्ण गड आहे. आईवंताचा जो विस्तार आहे तो अतिशय म्हणजे खूप मोठा आहे, प्रचंड विस्तार आहे त्याचा. आणि हा इकडे बुद्ध डोंगर आहे, त्या बाजूने आपली वाट आहे, तिकडनं आपण चढतो आहे. तर आज आपल्यासोबत आलं कोण आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पृथ्वीराज शिंदे, पिंपळा गेल्यानंतर पुन्हा एकदा जॉईन झालं आहे. आज गँग मोठी म्हणून पटकन इंट्रोडक्शन. या पोराला ओळखता, त्यामुळे काही बोलत नाही. या पोराला पण ओळखता, इंद्रजित राऊत, त्याच्यानंतर ओळख करून देतील. गुरुस्वामी, गुरुस्वामी फर्स्ट टाइम येत आहे. शीतलचा मित्र आहे, त्याच्यानंतर श्रद्धा, श्रद्धा आहे आपल्यासोबत. आणि ते खाली तिकडे बाकीचे लोक आहेत. या रे पटकन, शीतल पवार मॅडम ज्या आहेत त्या मार्कंड्या गेल्यानंतर आल्या आहेत आपल्यासोबत पुन्हा. त्याच्यानंतर रोशन परदेशी, हे कुठल्या गेल्यानंतर ऑलमोस्ट त्याला पण आठवत नाही, मलाही आठवत नाही. आणि ही पोरगी वैष्णवी जी आहे ती वाघेरा गेल्यानंतर येते. बरोबर, तर इंट्रोडक्शन झालं आहे. गड आपल्या मागे आणि अतिशय सुंदर वातावरण आहे. तुम्ही एकदा 360 व्ह्यू बघा सगळीकडे, म्हणजे किल्ला पण ढगात आहे, बाकी आजूबाजूचा प्रदेशही ढगात आहे आणि ते बघून आम्ही ढगात आहे. तर ही आपली भ्रमंती चालली आता गडावरती. चला तर मग पहिल्या टेकडीपर्यंत जाणारी वाट आपल्याला गर्द वनरायातून घेऊन जाते. त्यानंतर बऱ्यापैकी घसरण असणारी टेकडी येते. ही चढून गेलो की बुध्या डोंगर डावीकडे व दरी उजवीकडे अशी वाट आपल्याला आईवंत व बुध्या डोंगराच्या गळीत घेऊन जाते. तर मित्रांनो, आता इथे नाही गुहा आहे, खिंड आहे. हा इकडे बुध्याचं डोंगर आहे आणि इकडे आपला आईवंत आहे, त्याच्यामध्ये ही खिंड आहे. आणि त्या आईवंतकडे जाणाऱ्या मार्गालाच लगेच इथं खिंडीच्या जवळ एक गुहा आहे. तर आता पृथ्वी आणि कृष्ण आज जात आहे, त्याचा आपण शॉट घेणार आहोत. बाकीची गँग आपली इकडे खाली थांबलेली आहे आणि आम्ही बाकीची इकडे थांबलोय. त्यांना ती गुहा दाखवायची आहे. तर आता गुहेचे शॉट्स बघूया. मध्ये वट वागळे आहेत ना? एक मिनिट, हा संपलंय, थांब एक मिनिट, वट वागळला जाऊ दे. एकच येतो मला, त्याचा आवाज फडफड फड.
गळीतून जाणारी वाट वर चढून गेल्यावर उजवीकडे अयवंतावर तर डावीकडे बुध्या डोंगरावर जाते. आम्ही प्रथम बुध्यावर गेलो. बुध्यावर जाण्यासाठी दगडात काही पायऱ्या कोरलेल्या आढळून आल्या. पायऱ्यांसोबतच गळीकडील बाजूची तटबंदी व बुरुज बऱ्यापैकी शापूत आहेत. बुध्या डोंगरावर माथ्यावर एक, तसेच घळीच्या बाजूने चढून आल्यावर एक, व त्यानंतर एका मागोमाग एक अशा एकूण तीन अशा पाच टाक्या आहेत. त्यातील एक टाकी ही खांब टाकी प्रकारातील आहे. बुध्याची संपूर्ण भ्रमंती करून आम्ही पुन्हा घळईची वाट धरली. घळईत येऊन मग अयवंताचा गडमाथा चढण्यास सुरुवात केली. बुध्याप्रमाणे अयवंताला देखील या बाजूला दगडात पायऱ्या कोरलेल्या आहेत. अयवंतावर पोचल्या पोचल्या अयवंताचा विस्तार किती मोठा आहे हे लक्षात येते. मित्रांनो, आता आम्ही इकडच्या बाजूला येऊन बसलोय. म्हणजे जसं आपण बुध्या डोंगराकडनं चढतो तर लगेच वर आल्यानंतर या बाजूला बसलो, आणि एवढा सुंदर नजारा आहे आणि इतकं सुंदर दृश्य आहे ना, खरं सांगतो. म्हणजे पोरं बघा, सगळे असे इकडे कड्यावरती बसले. म्हणजे खाली आहे जागा, मला पण आवडत नाही या गोष्टी ज्या आहेत. उगाच जीवाशी खेळ नको फोटोसाठी किंवा इतरसाठी, पण ती खाली आहे जागा. तर त्या एका वरच्या कड्यावर बसले मस्तपैकी पायडावर, आणि खाली सर्व ढग आहेत पूर्णच्या पूर्ण. त्या ढगाचे रिव्हर्स येत आहेत, इतका सुंदर वाटतंय ना ते. बघा तुम्ही पोरं छानपैकी आनंद घेत आहे आता. ए पोरांनो, इकडे बघा रे जरा, कैसा लग रहा है भाई लोग. बहुत अच्छा लग रहा है असं त्यांची फिलिंग आहे, आणि खरंच सुंदर वाटते. अयवंत इतका सुंदर वाटतोय, खूपच अप्रतिम. मित्रांनो, आम्ही आता अयवंताच्या पठारावर फिरतोय. आमच्यासोबत सागर उर्फ के के हा आलाय देहर आपला जो सॉरी दरेगावमध्ये तो राहतो, आणि तो मुका आणि बहिरा आहे. पण तरीसुद्धा एनर्जी जबरदस्त आहे, किल्ला खूप व्यवस्थित पद्धतीने दाखवतोय, आणि खरं त्याचं थँक्स म्हटलं पाहिजे. बाकी थोडंसं देवाने थोडी अवकृपा झाली त्याच्यावरती, पण ठीक आहे. तर आता आपण गडावर फिरतोय, आपल्यासोबत सगळे आहेत. आणि तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे एवढे सुंदर दृश्य आहेत ना आज. म्हणजे हा अयवंत जो आहे ना, त्याची एकूण उंची 4000 फूट येते, आणि तो असं बघा पूर्णच्या पूर्ण असा धुक्यात हरवलेला आहे. म्हणजे आता पठारावरनं चालत जातोय ना आम्ही, तर पूर्ण किल्ला असं धुक्यात आहे. म्हणजे तिकडे ते थोडं त्याचं वरती टेकडी त्याची, तो गडमाथा येतो सगळ्यात उंच, तो पण पूर्ण आता धुक्यात. म्हणजे आम्ही आता लिटरली ढगांमधनं चालतोय. एवढा सुंदर दृश्य आहे खरंच, खरंच खूपच अप्रतिम, खूप भारी वाटतंय, खूप भारी. गडाच्या मध्यभागी जात असतानाच आपल्याला एका भल्या थोरल्या वाड्याचे अवशेष दिसून येतात. मित्रांनो, मगाशी तुम्हाला म्हणालोच की पठार तर खूप मोठं आहे अयवंताचं, आणि ह्या आपण एक म्हणजे आपण एक वाड्याचे हे अवशेष आहे. तो मगाशी जो दाखवला तो सगळ्यात मोठा वाडा आम्हाला, म्हणजे आत्तापर्यंत मी किल्ल्यांवरती भटकलो आहे ना ज्या त्यांच्यावरचा सगळ्यात मोठा अवशेष असणारा वाडा दिसला तुम्हाला. त्याच्यापेक्षा मोठा मी कुठला बघितला नाही. जिथं जिथं तुमची नजर जाईल ना, थोडंसं टेकडी असेल नॉर्मलशी,
आणि झाडी असेल त्या सगळ्या ठिकाणी ना सगळ्या ठिकाणी आपल्याला वाड्याचे अवशेष दिसतात या भागात, म्हणजे सेंट्रल पॉईंट म्हणू शकतो आपण. तिकडे ती एक टेकडी आहे, तो तिथं गडमाथा आहे तिकडच्या बाजूला. आता मध्ये एक मंदिर आहे ते आपण बघूया, आणि त्याच्यानंतर इकडच्या बाजूला रेलिंग्स आहेत त्याच्या खाली काही गुहा आहेत तिकडे आपण जाणार आहोत. गडावरील एकूणच असंख्य वाड्यांचे अवशेष बघता गडावर राबता भरपूर असेल यात दुमत नाही. गडाच्या मध्यभागी असलेल्या मंदिराकडे न जाता आम्ही आधी गडाच्या दक्षिण पश्चिमेला असलेल्या एका घळईत गेलो. गडाच्या पश्चिमेकडे टोकाला आलोय आणि इथं एक थोडंसं खिंडीवजा आम्हाला जो भाग आहे तो दिसलेला आहे, आणि इथं एक पाण्याचं टाकं पण दिसलंय कातळामध्ये. तर मे बी आमचा असं एक अनुमान आहे की ही पण एक वाट असावी वर येण्यासाठी, आणि तेच धानोडा घेण्यासाठी आम्ही थोडं खाली उतरतोय. तर मित्रांनो, ती वाट उतरून आलो, इथं फक्त एक पाण्याचं टाकं आहे अगदी गडाच्या म्हणजे मधोमध जो आहे तो हे सगळ्यात मोठा पाण्याचा हा तलाव आहे, आणि त्याच्या शेजारी इकडे जे आहे ते मंदिर आहे इकडच्या बाजूला. तर जे मगाशी जे मंदिर सांगितलं, तर या ठिकाणी मारुती राय आहे चपेटदान मुद्रेमध्ये, त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगितले तेंगलवाडीच्या व्हिडिओमध्ये पण त्याविषयी म्हटलं, आणि त्यासोबत आई सप्तशृंगीची पण आपल्याला या ठिकाणी मूर्ती जी आहे ती दिसते. मित्रांनो, या ठिकाणी आपण एक काहीतरी कोठार बघू शकतो. मे बी हे धान्य कोठार असू शकतं किंवा मग दारू कोठारही असू शकतं. बऱ्यापैकी ढासळलं आहे ते आता, सो त्यामुळे सांगता नाही येऊ शकत आपल्याला. त्या कोठारा शेजारीच आपल्याला अजून एक ढासळलेल्या अवस्थेतील कोठार दिसून येतं. तर मित्रांनो, पश्चिमेकडच्या बाजूला आलेलो आहोत आणि इकडेच तुम्हाला ह्या रेलिंग्स दिसतील कड्यावर, आणि याच रेलिंग लावून असे पुढे गेलो ना तिथं कड्याच्या खाली आतमध्ये गुहा आहे. त्यासाठी मी आपलं महाराष्ट्राचं पर्यटन विभाग आहे त्यांचे खूप आभार मानतो. एवढ्या खतरनाक ठिकाणी पर्यटन विभाग किंवा वन खात्या त्यांनी रेलिंग बांधून ठेवलेली. एक काय म्हणता ना दुर्गवेडा जो आपल्या गव्हर्नमेंट ऑथॉरिटीजला विरोध दर्शवताना रेलिंगचा विरोध करत असताना एवढंच म्हणू शकतो आपण. रेलिंग शेजारूनच आपण थोडे खाली उतरून गेलो की आपल्याला कातळात भली थोरली गुहा लागते. आता त्या मुख्य गडमाथ्याच्या खालच्या बाजूला आहोत गुहा बघितल्यानंतर, आणि समोर दिसतोय तो आचला आणि त्याच्या समोर तो तवले डोंगर, आणि खूप भारी वाटतंय. म्हणजे असे सातमाळामधले असे बरेच किल्ले झालेले आहेत की एका किल्ल्यावरनं दुसरे किल्ले पण बघितलेले आहेत, आणि त्या किल्ल्यांवरतीही म्हणजे जाऊन आलेलो आहे. त्यातला आज आईवंत बाकी होता तोही आज झालाय. खूप छान वाटतंय. गडमाथ्याच्या मागील बाजूस आपल्याला एक पाण्याचं टाकं दिसतं, याला आजूबाजूच्या गावातील लोक बाळंतिणीचं टाकं असं म्हणतात, व त्याच्या शेजारी बाळंतिणीचं मंदिर आहे असं मानतात. पण हे बाळंतिणीचं मंदिर नसून खंडोबाचं देऊळ आहे. देव खंडोबा अश्वारूढ आहेत अशी येथे मूर्ती दिसते. गावातील लोकांनी तिला खूप सारी माती भासलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण गडमाथ्यावरती आलेलो आहोत आईवंत गडाच्या गडमाथ्यावरती, आणि इथंही आपल्याला निशनकाठी आहे गावकऱ्यांनी लावलेली, आणि इथून दिसणारा हा नजारा जो आहे त्याचा तुम्ही 360 व्ह्यू बघा. आता खूपच अप्रतिम आहे, म्हणजे आज आम्ही पूर्णपणे ढगांमध्ये आहोत आणि खूपच अप्रतिम दिसतंय, खूपच अप्रतिम. इकडच्या बाजूला आपल्या आई वणीचा जो डोंगर आहे आपला सप्तशृंगीचा तो दिसतोय, इकडे आपला मोहनदर जो आहे तो दिसतोय, आणि मागे तुम्हाला तर मी सांगितलंच आहे. तर आता आपण इकडची जी बाजू आहे उत्तरेकडची तिकडे निघालोय. मित्रांनो, गडमाथ्याचा थोडासा म्हणजे एक उतारावरनं आपण आल्यानंतर आपल्याला इकडच्या बाजूला हा विशाल काय असा तलाव दिसतो, आणि एकूणच खरंच गडाचं जे सामरिक महत्त्व आहे म्हणजे गडावरती जे दिसणारे वाड आहे त्याच्यावरनं तरी, आणि सातमाळ डोंगररांगेमधलं याचं असणारं स्थान यामुळे आणि याचं विस्तारामुळे सुद्धा याचं खूप सामरिक महत्त्व नक्कीच इतिहासामध्ये होतं, आणि त्यामुळेच या ठिकाणी खूप वास्तू जे आहेत म्हणजे याचा भौगोलिक जो काही आहे याचा विस्तार वगैरे याच्यानुसार याचा वापर करून घेतलेला दिसून येतो, आणि बहुसंख्य वाडे यांचे जे अवशेष आहेत ते आपल्याला दिसून येतात. म्हणून आणि ऑफकोर्स इथं आरामात 2500 जी आहे ती शिबंदी राहत असावी,
आणि बराच राबता असावा म्हणूनच त्यांना एवढ्या सगळ्या लोकांना पुरवण्यासाठी म्हणून एवढ्या मोठ्या तलावा तिथे बरंच लागू शकते. तुम्ही बघू शकतात किती मोठा आणि विशाल असा तो तलाव आहे. मित्रांनो, आता बऱ्यापैकी पावसाची सुरुवात झालेली आहे गडावरती आणि इकडे आता सगळ्या पोरांची लगबग चालू आहे रेनकोट घालण्यासाठी वगैरे म्हणून. आता जो इकडची जी ती खिंड आहे त्या बाजूला चाललोय, तिकडनं म्हणजे उतरता येतं खाली आपल्याला, ती वाट आहे उतरण्याची, म्हणजे तिकडेच निघालोय. आता गडाच्या उत्तरेकडील बाजूस कातडात एक गुहा आहे, तिच्यापर्यंत जाण्यासाठी शिड्या देखील बसविलेल्या आहेत. गुहेचा विस्तार भरपूर असून या गुहेत देखील आपली राहण्याची व्यवस्था होऊ शकते. तर मित्रांनो, आता म्हणजे या गडाचा जो काय म्हणतात ना आकार जो आहे ना, तर तो असा पूर्ण असं ते विंचवाचं जसं असतं ना त्या पद्धतीचा आहे, म्हणजे खेकड्याचे जे पुढचे दोघं हात असतात त्या पद्धतीने तो पूर्ण असा पसरलेला आहे. आणि मागच्या बाजूला पण दोन सोंडा ज्या आहेत त्या उतरतात, एक तिकडे ती आचलाकडे जाते आणि एक इकडच्या बाजूला जाते. आणि त्यानंतर आपण ज्या वेळेला ती दुसरा जो हात आहे म्हणजे डावीकडचा दरेगावच्या त्या बाजूने चढत असताना म्हटलं तर तिकडे एक खिंड येते दरेगावजवळची, ती खिंड तर तिकडनं आपण उतरतोय आता. आणि मग त्या ठिकाणी आता या ठिकाणी इथं पायऱ्या आपल्याला नजरेस आलेल्या आहेत, तर त्या पायऱ्या पण आपण आता बघणार आहोत. पायऱ्यांपासून थोडं पुढे चालत गेलो की आपल्याला एक भलं थोरला टाका लागतं. तर मित्रांनो, आता आपण जे आहोत ते सगळे ड्रोन शॉट सुंदर सुंदर असे आणि सगळे ते काय म्हणतात ना ती सीनरी तुम्ही बघितलीच असणार आहे. खरंच ड्रोन आल्यामुळे तो एक फायदा असतो की खूप सुंदर पद्धतीने तुम्हाला गड जो येतो दाखवता येतो. खरंच ते माझा ड्रीम होता, तुम्ही ते अनबॉक्सिंगच्या व्हिडिओमध्ये सगळं पाहिलं ते मी तुमच्याशी बोललेलोच आहे. आणि आता आपण या ठिकाणी आहोत आणि आता आपल्याला तो जो मी तुम्हाला म्हणालो होतो खेकड्याच्या आकाराच्या पद्धतीने त्याचा आहे असं बघून तो कर होतो तिथं आपण आहोत. आणि गडाचा जर आपण इतिहास बघायचा म्हटला तर सगळ्यात आधी 1636 हा जो किल्ला होता हा निजामशहाच्या ताब्यात होता. तर त्यावेळेला शहाजान बादशहाने अलीवर्दी खानाला या भागातले जे किल्ले आहेत सातपाळ्यामधले ते घेण्यासाठी सांगितलं आणि त्यावेळेला त्याने एकामागोमाग एक जे हे 11 म्हणजे जवळजवळ 18 किल्ले सगळेच्या सगळेच त्याने घेतले होते. आणि त्याचा शिलालेख आपल्याला इंद्राईला पण सापडतो किंवा रवळ्याला पण सापडतो. आणि त्यानंतर हा किल्ला त्यावेळेला जिंकून घेतला होता आणि त्यानंतर 1670 महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. आणि सुरत करंजासारखे काही जी मुघली जे हे होती व्यापारी पेठा त्यांची जी लूट होती महाराजांनी केल्यानंतर, तर त्याचा राग औरंगजेबाकडे होता आणि त्यामुळे औरंगजेबाने इथं दक्षिणेत असणारा जो एक महाबत खान नावाचा जो सरदार होता त्याला आणि त्याच्या सोबतीला दिलेर खान पठाणाला देऊन त्यांनी आईवंताला मोर्चे लावण्या आईवंत म्हणजे आपल्या स्वराज्यावरती त्यांनी त्यांना जे पाठवलं तर त्यांनी त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा आईवंत निवडला आणि त्याच्यावरती त्यांनी जो आहे तो हल्ला केला. तर त्यामध्ये पिछाडीच्या मार्गाने दिलेर खान होता आणि पुढच्या मार्गाने जे आहे म्हणजे महादरवाजेच्या मार्गाने महाबत खानाने मोर्चे लावलेले होते. पण एक महिना झाला तरी सुद्धा किल्ला काही दाद देईना म्हणून एक दंतकथेमध्ये आढळणारी अशी एक जी घटना आहे ती तिथं आपल्याला नोंद कर केलेली सापडते. जे शकावलीमध्ये पण ती सापडते आणि त्यासोबत भीमसेन सक्सेना जो होता त्याच्या तारीख दिल कुशा ह्या पुस्तकामध्ये पण सापडते आणि ते जास्त ऑथेंटिक होतो कारण तो भीमसेन सक्सेना स्वतः वैयक्तिक त्यावेळेला होता त्या सगळ्या जे काही मोगली फौज आहे त्यांच्यासोबत. तर त्याच्यामध्ये ती अशी झाली की एक दिवस एक ज्योतिषी आला यांच्या त्या छावणीमध्ये आणि तो सांगायला लागला की मी तुम्हाला गड घेऊन देतो. मग ते म्हणाले की कसं काय घेऊन देतो, तर तो त्याने सांगितलं की मला तुम्ही साखर आणून द्या. तर त्या पद्धतीने साखर आणली गेली आणि ती साखर पूर्ण त्या साखरेमध्येच त्याने आईवंताचा आकार बनवला आणि एक मुंगडा होता तो मुंगडा पकडून त्याने त्या ठिकाणी सोडला आणि त्यानुसार त्या मुंगड्याची ती सगळी चाल बघून त्याने एक भविष्य वर्तवलं की दिलेर म्हणजे महाबत खानाच्या बाजूने जे आहे तर निकराचा हल्ला होईल पण किल्ला अजून पुढच्या 6 जो आहे तो दिलेर खानाने जिकडून मोर्चा लावला आहे म्हणजे पिछाडीकडून तर तिकडून तो त्याला जिंकता येईल. आणि त्यानुसारच खरंच झालं की 6 तो गड जो आहे तो खरंच मुघलांच्या ताब्यात आला. आणि या मुघलांनाही असे ज्योतिषी वगैरे कुठे भेटायचे तर काय समजत नाही, जसं रामशेजचाही तुम्हाला किस्सा माहितीच आहे त्याचाही व्हिडिओ आहे तो नक्की बघा. तर ते अशा पद्धतीने तो इतिहास झाला आणि त्याच्यानंतर 1818 डिरेक्टली पेशवाईच्या काळातला थोडा इतिहास काही आपल्याला समोर आलेला नाही आहे पण त्याच्यानंतर डिरेक्टली 1818 जो आहे तर सर प्राथर नावाचा जो होता इंग्रज अधिकारी तर त्याने हा किल्ला मराठ्यांकडनं जिंकून घेतलेला आपल्याला दिसून येतो. तर गडाचा असा इतिहास आहे, गड उतार आपण होणार आहोत. तर चला मग
नदीकडील वाटेवर देखील रेलिंग लावलेले आहेत. ह्याच वाटेने थोडे खाली उतरलो की कातळात खोदलेली अजून एक गुहा लागते. यात आता गावकरी आपली जनावरं बांधतात. हा असा सुंदर असा ड्रोन शॉटने भरलेला असेल किंवा मग आणि त्यासोबत ह्या सुंदर वातावरणाने असा भरलेला असेल असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्यासोबतच हा व्हिडिओ लाईक करायला देखील विसरू नका आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर देखील करा, कारण आईवंतचे अजूनही बऱ्याच लोकांना आईवंत जो येतो अजून माहीत नाही आहे, तर तो नक्की शेअर पण करा. आणि त्याचसोबत जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर यासोबत मी निरोप घेतोय तुमचा. काळजी घ्या स्वतःची, आपल्या परिवाराची सुद्धा, आणि जवळच असणाऱ्या असंच एखाद्या ऐतिहासिक वारशीची सुद्धा. धन्यवाद.